मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी 31 ऑगस्टनंतर देखील सुरू राहणार. आदिती तटकरे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून राज्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सगळ्यांचा आनंद आहे की ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने सामान्य जनतेपर्यंत पोहोचती आहे. प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळत आहे. माझी खात्री आहे की अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा उद्देश या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होतो. दरमहा 1500 रुपये एवढा लाभ 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माझ्या माता भगिनींना मिळणार आहे. अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. अर्जाच्या प्रक्रियेसाठी आता 2 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे, पण त्यानंतर देखील अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. 1 जुलै ते 31 ऑगस्ट ही पहिल्या टप्प्यातील नोंदणी आहे. यानंतर देखील नोंदणी सुरू राहणार आहे. या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाहीत याची खात्री महायुतीचे सरकार म्हणून आम्ही घेऊ. माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही जाहीर केल्यापासून राज्यामधल्या माता भगिनींचा अतिशय उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं सामान्य जनतेपर्यंत पोहोचते. त्याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळत आहे आणि माझी खात्री आहे की अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत जे पोहोचण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे ते निश्चितपणाने या योजनेअंतर्गत साध्य होईल. दरमहा 1500 रुपये इतका लाभ 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माझ्या माता भगिनींना मिळणार आहे. त्याच्यामुळे अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. अर्जाची प्रक्रिया ही 2 महिन्याचा कालावधी केलेला आहे. त्याच्यामुळे 15 जुलैपर्यंतची जी मुदत होती ती आता 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे आणि मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की त्याच्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन हे सुरू राहणार आहे. 1 जुलै ते 31 ऑगस्ट ही फक्त पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे. त्याच्यामुळे याच्यानंतर सुद्धा नोंदणी ही सुरू राहणार आहे. राज्यातील कुठलीही गरजू माता भगिनी जे या योजनेमध्ये पात्र आहेत या कुठल्याही लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री विभाग आणि महायुतीचं सरकार म्हणून आम्ही घेतो.